या बीकेसी कोविड सेंटर मध्ये कोरोना लसीकरणासाठी ज्येष्ठ नागरिकांची अक्षरशः झुंबड उडालेली आहे। कोविन साइटवर प्रयत्न करूनही अनेक तांत्रिक अडचणी येतात आणि अनेकदा ऑनलाइन नोंदणी करण्यास प्रयत्न केले मात्र केवळ ओटीपी येत असल्याची तक्रार या वृद्ध नागरिकांनी केलेली आहे। कोविन साइटवर नोंदणी करताना अडचणी येत असल्याच्या प्रतिक्रिया इथे उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी दिलेल्या आहेत। ज्येष्ठ नागरिकांना त्यामुळे ह्या ठिकाणी आपण पाहतोय कोविड सेंटर वरती मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे। नोंदणी करण्यासाठी आता ही गर्दी झाल्याचं समजतंय। दे आर नॉट एक्सेप्टिंग आवर नंबर देयर मीन्स। अच्छा, हां, कितने बजे ट्राई किया था? यस्टरडे आई ट्राइड 3 टाइम्स। अच्छा, और आज कितने बजे किया? आज नहीं किया है। नहीं, ये कल से सारा ओटीपी है ना। हाँ, कितने ओटीपी है देखो। लेकिन हुआ नहीं। नहीं होता है, हो ही, सिस्टम ही डाउन है तो कैसा होगा। दरम्यान मुंबईतल्या बीकेसी कोविड सेंटरमध्ये नेमकी आता काय परिस्थिती आहे सगळ्या लसीकरणाचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधी रुचा वझे यांनी। ज्येष्ठ नागरिकांसाठी लसीकरण सुरू झालेलं आहे आणि आज दुसरा दिवस आहे। सध्या मी बीकेसी इथल्या लसीकरण केंद्रावर आहे। आजच्या दुसऱ्या दिवशी आपण बघतोय ज्येष्ठ नागरिकांची ही अतिशय झुंबड लागलेली आहे लसीसाठी आणि आजसुद्धा कोविन साईटचा गोंधळ झाला आणि त्यामुळे आता सध्या सगळेच जण इथे येऊनच रजिस्ट्रेशन करताना दिसत आहेत। आपला आधार कार्ड आधार नंबर त्यांना देत आहेत आणि मग त्यांना आत सोडलं जात आहे। त्यामुळे कोविन ॲपचा गोंधळ आजसुद्धा होता। आजही अनेकांना साईटवर प्रॉब्लेम आला, साईट क्रॅश झाली, त्यामुळे ही गर्दी आपल्याला दिसते। हे सर्वजण 8 वाजल्यापासूनच इथे आहेत। आपण बघतोय या अगदी लसीकरण केंद्राबाहेर ही लाईन लागलेली आहे आणि अगदी रस्त्यापर्यंत ही लाईन आहे। दुसराच दिवस आहे, अनेक ज्येष्ठ नागरिक आता बाहेर पडले आहेत लसीकरणासाठी, लस घेण्यासाठी। अंकल, आप कब से खड़े हैं यहाँ? करीबन आधा घंटा हो गया। आपने खुद रजिस्ट्रेशन किया या आज भी कुछ प्रॉब्लम आई रजिस्ट्रेशन में? अभी यही करने का, बाकी किया नहीं अभी तक। अच्छा, आपने कोविन ऐप में जाके या साइट पे जाके आपने नहीं किया? नहीं किया। तो अभी आप 20 मिनट से खड़े हैं यहाँ पे, ये प्रोसेस वगैरह होने तक टाइम लगेगा? हाँ जी, लगेगा। नॉर्मल है, बॉम्बे में इतने सब आदमी है तो टाइम लगता है, वेट करना पड़ेगा। एक पेशन्स ठेवा, मात्र ही वॅक्सिन आता या सगळ्यांना मिळणार आहे आणि हे सगळे लाईन लावून उभे आहेत या ठिकाणी आणि थोड्याच वेळात त्यांना आताही सोडलं जाईल। मात्र जो कोविन ॲपचा गोंधळ आहे तो अजूनही आहे आणि त्यामुळे या ठिकाणी केंद्रावर येऊनच त्यांचं रजिस्ट्रेशनसुद्धा केलं जात आहे। आधार नंबर घेतला जातो, त्यांना टोकन दिलं जातं आणि मगच त्यांना आत सोडताना दिसत आहे। त्यामुळे हा या सगळ्या गोंधळानंतरसुद्धा ज्येष्ठ नागरिकांनी इथे केंद्रावर येऊन जरी रजिस्ट्रेशन केलं तरीही चालणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट आदित्य सावंतसह रुचा वझे, झी मीडिया, मुंबई। ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे